आज शिवसेना पार्टी प्रमुख एवं संस्थापक बाला साहेब ठाकरे का स्मृति दिवस है। इस अवसर पर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने उनकी स्मृति को अभिवादन किया। उन्होंने इंदिरा गांधी और बाला साहेब की यादों को भी साझा किया, जहां उन्होंने बताया कि जिस समय शिवसेना को बैन करने की बात चल रही थी, उस समय बाला साहेब इंदिरा गांधी से मिले और उन्होंने अपनी भूमिका स्पष्ट की। वह देश के कद्दावर नेता थे। बाला साहेबांच्या आज स्मृति दिवसाच्या निमित्ताने आम्ही काँग्रेसच्या वतीने त्यांना कोटी कोटी वंदन करतो आणि मागण्या कोण काय करायचं आहे काय नाही हा त्यांचा भाग आहे। पण मूळ प्रश्न आहे की आखरी बाळासाहेब ठाकरे हे आमच्या महाराष्ट्राचं एक मोठं नेतृत्व होतं आणि एक मोठं नेतृत्व आज आमच्यात नाही, पण त्यांचा आवाज आणि त्यांचा विचार आजही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे। तर मागण्या कोण काय करायचं त्याचा भाग आहे तो। मला आठवतं की इंदिराजीला जेव्हा भेटायला बाळासाहेब ठाकरे गेलेत आणि त्यांनी आपली भूमिका त्यांच्यासमोर स्पष्ट मांडली आणि त्या भूमिकेमध्ये, कारण की त्यावेळेस शिवसेनेवर बंदी आणायचा निर्णय, कारण की धार्मिक तेढ निर्माण करणारी जी काही पक्ष होती त्या काळामध्ये, त्या पक्षाला बॅन करायचा निर्णय झालेला होता। पण इंदिराजीच्या समोर बाळासाहेबांनी जी काही भूमिका मांडली आणि ती प्रामाणिक मांडली आणि इंदिराजींनी ते मान्य केलं की शिवसेना हा पक्ष हा खऱ्या अर्थानं जनहितासाठी काम करते आणि प्रामाणिकपणे ठळकपणे न घाबरता भूमिका मांडणारं हे व्यक्तिमत्व होतं आणि ते क्षण आम्ही तरी विसरू शकत नाही।